लोकांनी संपत असावे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पाने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाने तालुक्यातील ढवळपुरी गटातील वाघवाडी येथील वाघवाडी ते वाघवाडी फाटा या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुमित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरण कंपनीने वीज बिल वसुली करण्यासाठी तालुक्यातील सुप परिसरातील काही गावांमध्ये वीज पुरवठा बंद केला आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. महावितरणाच्या या आडमुठ्या धोरणाचा पाने तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. कुंड पर्यटन स्थळी विकासात्मक कामे होण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद यांनी दिली आहे. पाने तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीच्या 3रा फेजच्या विस्तारीकरणाला शेतकऱ्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. यात काही शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास विरोध करत असून काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय सप्तपदी अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पाने तालुक्यात सप्तपदी अभियानाअंतर्गत तराळवाडी व फुलेवाडी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी 143 प्रमाणे तहसीलदार ज्योती दिवरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून रस्ते खुले करून दिले. पाने तालुक्यातील वरझिरी लोणी मावळा देवी भोरे रांधे गारखिंडी अळकुंडी तसेच इतर गावातील सर्व शेतकरी बांधव वरझिरी वीज केंद्रावर मोठ्या संख्येने आले. या वीज केंद्रावर अवलंबून असणाऱ्या सर्व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांची महिन्यापासून होत असलेली विजेबाबतची हेळसांड, ट्रान्सफॉर्मरचे प्रॉब्लेम, वाढते भारनियमन, वीज बिल माफी, विजेचा असलेला अनियमितपणा, कमी प्रमाणात वीज सोडणे यासारख्या सर्व समस्यांना न्याय देण्यासाठी जितेश सरडे यांनी केलेल्या आवाहनानुसार जितेश सरडेंनी सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणणे मांडले व त्याला महावितरण अधिकारी सरडे यांनी मागण्या मान्य करून लगेच काम सुरू केले. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.